देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षी शहरातील हजारो नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना अद्याप मतदार ओळखपत्र मिळाले नाही। तरी ह्या नागरिकांच्या प्रलंबित अर्जावर त्वरित कारवाई करून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे व मतदार ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी करत आज मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाला निवेदनातून मागणी केली आहे। त्यामध्ये जे नवीन मतदाराचं नाव समाविष्ट करणे, दुबार नाव कमी करणे, नावात चुकी असल्यास त्यामध्ये जे दुरुस्ती करणे, गेल्या वर्षी 2000 नागरिकांनी फॉर्म भरलेले आहे, मात्र ते फॉर्म प्रलंबित आहे। आणि कारण काय आहे, जे टेंडर निघालं होतं ते टेंडर जे चालू होता ते समाप्त झालेलं आहे, मात्र आता 2000 नागरिकांचे नाव अर्ज प्रशासनात प्रलंबित असून देखील आता ह्या वर्षी देखील 25 जानेवारी येत आहे तेव्हा जे मतदार दिवस म्हणून साजरा करणारे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी जे नवीन युवा मतदारांना मतदार ओळखपत्र दिलं जातात, मात्र आता जे अर्ज प्रलंबित आहे ते पुन्हा फॉर्म भरेल, त्यांना त्यांचं नाव यादीत आलेलं नाही, त्यांना मतदार ओळखपत्र मिळालं नाही, म्हणून दोबार नावाची संख्या वाढणार आहे। आणि ज्या नागरिकांनी फॉर्म भरलेले आहे आणि त्यांचा जो विचार आहे आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचं नाव येईल, ते फॉर्म भरणार नाही, म्हणजे त्यांनी फॉर्म भरला नाही तर त्यांचं नाव मतदार यादीत येणार नाही, ते मतदानापासून वंचित राहणार आहे। म्हणून आमची कलेक्टर साहेबांना ही विनंती आहे की जे प्रलंबित अर्ज आहे ते तातडीने निकाली काढा, त्यांचे नाव समाविष्ट करा आणि त्यांना त्वरित मतदार ओळखपत्र द्या आणि नंतर ते आपली मोहीम जे त्याला जे आहे सुरू करा, अशी आमची विनंती आणि मागणी आहे।